पुण्यातील जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोट प्रकरणी औरंगाबाद येथे अटक करण्यात आलेल्या आरोपीला गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते। यावेळी आरोपींसोबत इतरही दोन जणांना हजर करण्यात आले। त्यांना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए आणि एटीएस द्वारे तपास सुरू असून आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बुधवारी औरंगाबाद येथे सय्यद अरिफ या आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि आज त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी त्यांच्याबरोबर फारूक बागबान आणि मुनीफ मोमीन यांनाही कोर्टात हजर करण्यात आले आहे। यावेळी या तिघांनाही न्यायालयाने 1 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। परंतु आतापर्यंत अटक केलेल्या 7ही आरोपींविरोधात एनआयए किंवा एटीएस कडे ठोस पुरावा नसल्याचं आरोपीचे वकील ऍडव्होकेट शाहिद अख्तर यांनी सांगितलंय। त्यावेळी आर्ग्युमेंट असं केलं की प्रथम दर्शनी तिथे केस नाही या तिघांविरुद्ध आणि जो काही पुरावा आलेला आहे म्हणजे असं दिसतच नाही की यांचा त्या केसशी काही संबंध आहे। एनआयएने याच्यात इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे दिल्लीहून आणि त्याचवेळी इथे इन्व्हेस्टिगेशन एटीएस सुद्धा करत आहे। दोघांचं इन्व्हेस्टिगेशन पॅरल चाललेलं आहे, समांतर चाललेलं आहे आणि प्रत्येक वेळेस हेच होतं। मालेगाव सुद्धा हेच झालं, समझौता एक्सप्रेसमध्ये सुद्धा हेच झालं, आंध्र प्रदेशमध्ये हेच झालं, सुरुवातीला मक्कामधील ब्लास्टमध्ये सुद्धा हेच झालं। सुरुवातीला काही निष्पाप लोक पकडतात आणि ते पण असे लोक की जे एज्युकेटेड आहेत आणि ज्यांचं काहीतरी समाजात काही स्थान आहे आणि नंतर एनआयए किंवा सेंट्रल एजन्सी नवीन चार्जशीट दाखल करते आणि नंतर यांना सोडून देण्यात येतं। एनआयए आणि एटीएसने आतापर्यंत जंगली महाराज रोड बॉम्बस्फोट प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे। परंतु यातील सर्वच आरोपी हे संशयावरून अटक केलेले आहेत। यातील कुणाही विरोधात ठोस पुरावा नसल्यामुळे एनआयए आणि एटीएसचा तपास वादाच्या भोवऱ्यात अडकतोय। या केसमध्ये ऍडव्होकेट शाहिद अख्तर, इकबाल शेख, इब्राम अस्मानी, फिरोज खान, प्रितेश देशपांडे, मोहम्मद साहिर खान, एम एम सय्यद हे आरोपींच्या बाजूने कामकाज पाहत आहेत।